जय भीम नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हापासून धर्मांतराची घोषणा केली आणि बाबासाहेब जेव्हापासून बौद्ध धर्माच्या वाटचालीकडे लागले तेव्हापासून सर्व बौद्ध अनुयायी किंवा बाबासाहेबांचे जे कोणी अनुयायी होते त्यांच्यामध्ये एक नवीनच प्रकारे उत्सुकता निर्माण झाली की बौद्ध धर्म हा कसा आहे आणि त्यामध्ये पूजापाठ वगैरे कशाप्रकारे आहे। आणि या पूजापाठाची मागणी काही अनुयायांनी म्हणजेच त्या काळातील पूर्वश्रमीच्या महार लोकांनी बाबासाहेबांकडे विनंती केली की पूजापाठ देखील तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून द्या। तर त्यानंतर बाबासाहेबांनी 1950 या गोष्टीवरती काम करायला सुरुवात केली होती। तर या पुस्तकाचं नाव आहे बौद्ध पूजापाठ, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। हे पुस्तक भारतीय बौद्धजन समिती यांनी प्रकाशित केलेले आहे, म्हणजे त्याकाळची भारतीय बौद्धजन समिती, आताची दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाची एक प्रस्तावना लिहिली आहे, ती प्रस्तावना मी जशास तशी तुम्हाला वाचून दाखवित आहे। बौद्ध धर्माच्या प्रसारा बद्दल लोकांमध्ये ज्या दिवसापासून आतुरता उत्पन्न झाली आहे त्या दिवसापासून बौद्ध धर्म म्हणजे काय व त्याचे वाङ्मय काय आहे व कोठे काय मिळते या संबंधाने भारतीय जनतेमध्ये अतिशय मोठे कुतूहल दिसून येते। काही वर्ग कुतूहलाच्या पलीकडे मर्यादाच्या पलीकडे दिसतात, त्यांना बौद्ध धर्माच्या वाङ्मयापेक्षा बौद्ध धर्मात पूजापाठ कशा प्रकारे होते हे जाणून घेण्याचे एक वेळच लागले आहे। आम्हाला बौद्ध धर्माचा पूजापाठ कसा असतो यासंबंधी काहीतरी वाङ्मय द्या असा सारखा दगादा लावून राहिला आहे। माझ्या शारीरिक अवस्थेमुळे ज्यांची जिज्ञासा पूरी करणे आतापर्यंत मला शक्य झाले नाही तशातच बौद्ध धर्मातील तत्वज्ञानापेक्षा बौद्ध धर्मातील पूजापाठ याचा या देशात अगदीच लोप झाला आहे। त्या कारणामुळे या प्रश्नासंबंधी बौद्ध धर्मातील पूजा पद्धती व त्यासंबंधी गाथा कोठेच उपलब्ध नाहीत, त्या फक्त ज्या देशामध्ये बौद्ध धर्म आज प्रचलित आहे तेथेच मिळू शकतात। 1950 मी सिलोनला गेलो असताना त्या काळातच याच विषयावर भर देऊन या गाथा मी संग्रहित केल्या व माझे मित्र श्री गुणतिलके यांना गावयास लावून त्यांचे रेकॉर्ड बनविले। येथे आल्यानंतर काही बौद्ध भिक्षूंच्या सहाय्याने या गाथामध्ये भर टाकली। आज बहुतेक सर्वच गाथा या पुस्तकात एकत्रित झाल्या आहेत असे म्हणाव्यास काहीच हरकत नाही। येथील महाराष्ट्रीय लोकांच्या या गाथा समजून घेण्यास समजण्यास सुलभ जाव्यात म्हणून या गाथेचे मराठीत भाषांतर एका बाजूने केले आहे। हे पुस्तक भारतीय बौद्धजन समिती हिच्या तर्फे प्रसिद्ध केले जात आहे। या पुस्तकावरील माझे सर्व हक्क त्या समितीस दिले आहेत। जो कोणी या हक्कांचे कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही तऱ्हेने उल्लंघन करील त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल असा इशारा देण्याची आवश्यकता वाटते आहे। कारण या देशामध्ये असे लुच्छ लोक राहत आहेत की ते काना मात्र बदलून दुसऱ्यांचे पुस्तक आपलेच आहे म्हणून प्रसिद्ध करतात। यानंतर बौद्ध संस्कार पाठ या पुस्तकाचे दुसरे नवे पुस्तक याच मालिकेतर्फे प्रसिद्ध केले जाईल। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, 26 अलीपूर रोड, सिव्हिल लाईन्स, दिल्ली 24-2-56। आणि आता आपण अनुक्रमणिकेकडे वळूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध पूजापाठ हे जे पुस्तक आहे ते 10 विभागामध्ये त्यांनी लिहिले आहे आणि त्यामध्ये 10 विभाग असे आहेत की सरणत्तय म्हणजे त्रिसरण, पंचशिलानी म्हणजे पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, पूजा, सबसुख गाथा, धम्मपालन गाथा, रतनसुत्त आणि जप अशा 10 विभागामध्ये हे पुस्तक आहे। तर आता आपण जाऊयात सरणत्तयवरती।
पाले भाषेतील मी कडव या ठिकाणी उच्चारतो आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स या पाले भाषेतील कडव्याचा अर्थ आहे त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो अहर्त सम्यक संबुद्ध आहे. अहर्त या शब्दाचा अर्थ आहे जीवनमुक्त. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. संबुद्ध या शब्दाचा अर्थ आहे जागृत. तर नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धत्सो या शब्दाचा पूर्ण परत एकदा मी तुम्हाला अर्थ समजवतो आहे. त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो जो अहर्त सम्यक संबुद्ध आहे. हे असं तीन वेळा आहे या ठिकाणी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर यापुढे आपण जाऊयात. या ठिकाणी आपण आता त्रिशरण जे आहे किंवा ज्याला तीन अनुसरणे आपण ज्याला म्हणतो आपण सरणत्त आहे तर त्यावरती आपण आहोत. तर बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला अनुसरतो, मी त्याच्या धर्माला अनुसरतो, मी त्यांच्या संघाला अनुसरतो असा या पहिल्या शरणत्याचा अर्थ आहे. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. मी दुसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा त्यांच्या धर्माला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा त्यांच्या संघाला अनुसरतो. ततियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि ततियंपि संघं शरणं गच्छामि. मी तिसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो, मी तिसऱ्यांदा त्यांच्या धर्माला अनुसरतो, मी तिसऱ्यांदा त्यांच्या संघाला अनुसरतो. तर अशा प्रकारे आपण आता पुढे जाऊयात. तर आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पण मुद्दा, सर्वात महत्त्वाचं पंचशील जे आहे तर त्या पंचशीलाचं आपण या ठिकाणी वाचन करून त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे समजून घेणार आहोत. तर पहिलं शील आहे पाणाती पाता वेरमणी सिक्खापद समाधियामी. या पहिल्या शिलाचा अर्थ आहे मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. जीवहिंसा किंवा जीवहिंसेमध्ये आपण सहभागी होणार नाही किंवा ती जिथे ज्या प्रकारे जीवहिंसा होईल त्यामध्ये मी सहभाग घेणार नाही किंवा त्यापासून अलिप्त राहण्याचे मी प्रतिज्ञा करतो असा या पहिल्या शिलाचा अर्थ आहे. दुसरं शील घेतो आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापद समाधियामी. म्हणजे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, चोरी करणार नाही थोडक्यात. अशा प्रकारे तिसरं शील आहे कामे सुमिच्छचारा वेरमणी सिक्खापद समाधियामी. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे तिसरं शील आहे. आणि चौथं शील मुसावादा वेरमणी सिक्खापद समाधियामी. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे चौथं शील आहे. पाचवं शील सुयामेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापद समाधियामी. मी मद्य मादक तसेच इतर मोहात पाळणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे अशा प्रकारे पाच शील आहेत. ते मराठीमध्ये एकदा मी परत तुम्हाला वाचून दाखवतो. पहिलं शील आहे मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. दुसरं शील आहे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तिसरं शील आहे मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे चौथं शील आहे. पाचवं शील मी मद्य मादक तसेच सर्व मोहात बांधणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे पाचवं शील आहे. तर अशा प्रकारे आपले पाच शील या ठिकाणी झालेले आहेत. आता आपण पुढे जाऊयात.
आता बुद्ध वंदना जी आहे ते बुद्ध वंदनेकडे आपण जाऊयात. इतिपिसो भगवा अरह सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुतरा अनुतरो पुरुष धम्म सारथी सत्वा देव मनुष्यान बुद्धो भगवती. या पाली भाषेतील कडव्याचा अर्थ आहे अहर्त सम्यक संबुद्ध विद्या व आचरणाने युक्त सुगती ज्याने प्राप्त केली आहे सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचा सारथी व आधार देणारा देव मनुष्य वाचा गुरु असा भगवान बुद्ध आहे. हे पहिलं कडवं आहे. दुसरं बुद्ध याव जीवित शरणंग छामी. या कडव्याचा अर्थ आहे अशा या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. तिसरं कडवं आहे नत्ती मे शरणंगायंग बुद्धो मे शरणंगवर एतेन सज्ज वचन हो तुमे जय मंगल. या तिसऱ्या कडव्याचा अर्थ आहे मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही. मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही फक्त बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे आणि या सत्य उच्चाराने माझे जय मंगल हो. उत्तमंगेण वंदेह पादपशुवरुतम बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो खमतु तम मम. या कडव्याचा अर्थ आहे बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकून मी वंदन करतो. बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो भगवान बुद्ध मला क्षमा करो. यंग किंची रत्न लोके विच्यति विविधा पुतु रत्न बुद्ध सम नती तस्मी तस्मा सोंती भवंतु मे. या कडव्याचा अर्थ आहे या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही आणि त्या बुद्ध रत्नाने माझे कल्याण हो. यो सन्निसिन्नो वरबोधी मुले मारससेन महती विजेत्वा संबोधी मागच्छे अनंत्राण लोकतमोत्तम नमामि बुद्ध. या कडव्याचा अर्थ आहे ज्ञान प्राप्त झालेल्या ज्याने पूज्य बोधिवृक्षाखाली बसून मार म्हणजेच कामदेव याच्या अफाट सेनेसह पराभव केला अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त करून घेतले तो सर्व जगात श्रेष्ठ ठरला आहे अशा बुद्धास मी नमस्कार करतो. आता आपण धम्मवंदनेकडे वळत आहोत. तर सुरुवात करतोय स्वाख्यतो भगवतो धम्मो संदिटिको अकालिको एही पसिको ओपनायको पच्यत वेदितब्बो विरोहिते. या कडव्याचा अर्थ आहे भगवंताने ज्या धर्माचा सुंदर उपदेश केला ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते तो धर्म आपले फळ ताबडतोब देतो. कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा तो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाद्वारे स्वतः अनुभवून पाहता येतो असा अर्थ आहे. पुढे जाऊयात. धम्म याव जीवित चरण शरणंगच्छामी सॉरी धम्म याव जीवित शरणंगच्छामी. तर या कडव्याचा अर्थ आहे अशा या धर्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. पुढे जाऊयात. नत्ती मे शरणंग यंग धम्मो मे शरणंगवर एतेन सज्ज वचेन हो तुमे जय मंगल. या कडव्याचा अर्थ आहे मी दुसऱ्या कोणालाही शरण जाणार नाही दुसऱ्या कोणाचाही आधार घेणार नाही. बुद्ध धर्मच माझा एकमेव आधार आहे
ज्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल हो। तर पुढे जाऊयात। उत्तमंगेण वंदेह धम्मच तिविदवर धम्मो यो खलितो दोसो धम्मो कमतु तम मम। या कडव्याचा अर्थ आहे, सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या या बुद्ध धर्माला मी मस्तक नम्र करून वंदन करतो। धर्मासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो धर्म त्याबद्दल मला क्षमा करो। यापुढे जाऊयात। यंकिंची रत्न लोके विद्यते विवेदा पुथु रत्न धम्मस नत्ती तस्मा सोंती भवंतु मे। या कडव्याचा अर्थ आहे, ह्या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत त्यापैकी एकानेही बुद्ध धर्माची बरोबरी केली जाणार नाही, ह्यामुळे माझे कल्याण हो। धम्मवंदनेतील शेवटचं कडवं घेतोय। अठाडिको आर्यपथो जनान मोख पवेसो उजुको व मग्गो धम्मो अयसंती करो पणितो नियानिकोत पणमामी धम्म। या कडचा अर्थ आहे, हा बुद्ध धर्म एक असा सरळ मार्ग आहे की जो शांतिकारक उत्तम मार्गाकडे घेऊन जाणारा अष्टांगाने युक्त तसेच लोकांना सुख देणारा आहे। या धर्माला मी नमस्कार करतो। आता आपण संघवंदनेकडे वळत आहोत। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजिपट्टिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपट्टिपन्नो भगवतो सावक संगो समिचिपट्टिपन्नो भगवतो सावक संगो यदिद चतारे पुरुष युगाने अट्ट पुरुष पुगला यस भगवतो सावक संगो आवनियो पावनियो दखनियो अंजलि करणियो अनुत्तर पुत्रखेत लोकसाती। या कडव्याचा अर्थ आहे, भगवंताचा शिष्यसंघ मार्गावर अरूढ आहे, भगवंताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर अरूढ आहे, भगवंताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर अरूढ आहे, भगवंताचा शिष्यसंघ उत्तम मार्गावर अरूढ आहे, भगवंताचा शिष्यसंघ अशा नरलांचा आहे की ज्यांनी वरील चारी जाड्या आठ आठ संतपदांची प्राप्ती करून घेतली आहे। हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास योग्य, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्रमय आहे असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे। मी जन्मभर अशा संघाचे अनुसरण करत राहील। आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूयात। संग याव जीवित शरणं गच्छामि नत्ती मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सज्ज वचेन होतु मे जय मंगल। या कडव्याचा अर्थ असा आहे, मला दुसरा कशाचाही आधार नाही, बुद्धांचा शिष्यसंघ माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे, या सत्यवचनाने माझे जय मंगल हो। पुढील कडवं घेऊयात। उत्तमंगेण वंदेह संगच्च तिविदोम संघो यो खलितो दोसो संघो खमतु तम मम। तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या या संघाला मी मस्तक वाकून प्रणाम करतो। संघासंबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर तो संघ मला त्याबद्दल क्षमा करो। तिसरं कडवं घेऊयात। चौथं, यंकिंची रत्न लोके विज्यती विविधा पुतु रत्न संगस नत्ती तस्मा सोंती भवंतु मे। या कडव्याचा अर्थ आहे, या लोकी जी निरनिराळी अनेक रत्ने आहेत त्यापैकी एकानेही संघाची बरोबरी होणार नाही, त्यांच्यामुळे माझे कल्याण हो। आता आपण शेवटच्या कडव्याकडे जाऊयात। संघो विशुद्धो वर दखणीयो
संतंद्रियो सब मलपहीनो गुनेही निखेही समिधिपतो अनासवोत पणमामी संघ। या कडव्याचा अर्थ आहे, संघ विशुद्ध श्रेष्ठ दक्षिणा देण्यास योग्य शत इंद्रियांचा सर्व प्रकाराच्या मलापासून अलिप्त अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे, या संघाला मी प्रणाम करतो। बुद्ध पूजा। वर्णगंध गुण पेत येत कुसुमा संतती पूजयामी मुनिंदस श्रीपाद सरोरुहे। या कडव्याचा अर्थ असा होतो की मुनिंद्रांच्या श्रीपाद कमलांची पूजा मी ह्या सुंदर सुगंधी दोरा घातलेल्या फुलांच्या हाराने करीतो। पुढे जाऊयात। पूजे मी बुद्ध कुसुमेन नयन पूजे मी मतेन लभ मी मोख मुफ मिलायती यथा इदम मे कायो तथा याती विनाश भाव। या कडव्याचा अर्थ असा आहे की या कुसुमांनी मी बुद्धांना पुजतो, या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल, हे फूल जसे कोमेजते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल। पुढे जाऊयात। घनसार दीपेन दीपेन तमसद्धिना तिलोक दीप संबुद्ध पुलयामी तमोनुद सुगंधिकाय वदन अनंत गुण गंधिना सुगंधिना गंधेन पूजयामी तथागता। या कडव्याचा अर्थ असा होतोय की अंधाराचा नाश करणाऱ्या दाट आणि चक्क प्रकाश देण्या या दिव्याने अज्ञानकारकाचा नाश करणाऱ्या त्रिलोकदीप बुद्धाची मी पूजा करतो। अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या या गंधाने मी ज्याचे शरीर व मुख सुगंधी आहेत अशा तथागताची मी पूजा करतो। बुद्ध धम्मच संग सुगत तनुभवा धातुओ धातु गब्बे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नाग लोकेच तूपे। या कडव्याचा अर्थ असा होतो की बुद्ध धर्म व संघ यांना लंका जंबुदीप स्वर्गलोक नागलोक यामधील स्तूपामधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करतो। पुढे जाऊयात। सभ्य बुद्धस बिब्बे सकल दस दिसे केसलो माती धातु वंदे सभ्य बुद्ध दसवल तनुज बोध चेतन मामी। या कडव्याचा अर्थ असा होतो की सगळ्या दाही देशामधून जितकी बुद्धांची रूपे आहेत तसेच बुद्धांच्या शरीरांचे केश वगैरे अवशेष स्थापिलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो। वंदामी चमीय सब सब्बर सब्बठाने सुपतिट शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूप सकल सदा। या कडव्याचा अर्थ असा होतो की सर्व ठिकाणी वसविलेल्या चेत्यांना बुद्ध शरीराच्या अवशेषांना बोधिवृक्षाला मी वंदन करतो, ही सदैव बुद्धाचीच रूपे आहेत। धम्म पालन गाथा। सब पाप स करण कुशल स उपसंपदा सचित पर्योदपण एतंग बुद्धान सासण। या कडव्याचा अर्थ असा होतो की कोणतेही पाप न करणे पुण्य संबांधणे स्वचित्ताची शुद्धी करणे हे बुद्धाचे सांगणे आहे। पुढे जाऊयात। धम्मचरे सुचिरित नत दुचरित चरे धम्मचारे सुख सेते अस्मि लोके परमेच। या कडव्याचा अर्थ असा होतो की चांगल्या प्रकारे धर्म आचरावा वाईट प्रकारे नाही, या लोकी आणि परलोकी धर्मचारी सुखाने झोप घेतो। नतावता धम्मधरो यावता बहु भासती योच अपमीय सुतवान धम्म कायन पसती सवे धम्मधरो होती यो धम्म
पमज्जते। या कडव्याचा अर्थ असा होतो की पुष्कळ बोलण्याने धर्मावर होत नसतो, धर्मवीर होत नसतो। जो थोडके शिकून धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धर्माची हेळसांड करीत नाही तोच धर्मवीर होतो। या पुढील भाग लवकरच आपण घेऊन येणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा। धन्यवाद।